लोकसभा सातारा लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांच्या मतदारांना जाहीर आवाहन करतो की मी महायुतीचा उमेदवार मोदींना या देशाचा पंतप्रधान बनवण्यासाठी त्याचबरोबर या देशाच्या भ्रष्टाचाराला साफ करण्यासाठी आणि दिवाळखोरीकडे निघालेल्या भारताला वाचवण्यासाठी मी महायुतीची उमेदवारी घेतलेली आहे. आज गेल्या 65 वर्षामध्ये या देशातल्या तळागाळातल्या गरिबाला गरीब करण्याचं आणि श्रीमंताला श्रीमंतच करण्याचं काम या देशातल्या काँग्रेस सरकारने केलेलं आहे आणि या सरकारच्या या उद्योगामुळं समाजाला सामान्य माणूस प्रचंड बिकट झालेला आहे आणि बिकट झालेल्या माणसाला न्याय देण्यासाठी त्याच्या अधिकाराची लढाई म्हणून मी महायुतीच्या वतीनं मी माझी उमेदवारी या सातारा मतदारसंघातून आमच्या सर्व पक्षाच्या वतीनं घोषित केलेली आहे. या दरम्यानच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी माझ्या उमेदवारीची सुरुवात सातारच्या गणपतीचं दर्शन घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरला पुष्पहार अर्पण करून सुरू केली. पण यानंतर लोकांमधला असलेला प्रचंड प्रतिसाद पाहिला तर माझा विश्वास झालेला आहे की यावेळेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मीच निवडून येणार, दुसरा कोणी येणारच नाही. कारण ज्यांच्या ज्या ज्या गरिबाच्या दारावर जाऊन मी भेट दिलेली आहे, ज्या ज्या कार्यकर्त्यांना मी भेटलेलो आहे, ज्या ज्या मतदारांना मी भेटलेलो आहे, त्या मतदारानं मला एवढंच सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्यासोबत येता येणार नाही, आम्हाला उघडपणे तुमच्यासोबत फिरता येणार नाही. कारण आपल्या सगळ्यांना सताचा सताची दहशत माहिती आहे. त्यामुळं काँग्रेस इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दहशत आहे. त्यांच्या हातामध्ये सोसायट्या आहेत, बँका आहेत, कारखाने आहेत. त्यामुळं इथल्या मतदारांना उघडपणे आमच्यासोबत येण्याला भीती वाटते. पण त्या मतदारांनी सांगितलं आहे की आम्ही आमचा अधिकार मतपेटीतच तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे मी सातारमध्ये परवाशी फॉर्म भरायला जेव्हा गेलो आणि फॉर्म भरून बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर बसणारा प्रत्येक भाजीवाली माझी बहीण असेल किंवा आईस्क्रीम विकणारा आमचा भाऊ असेल, रस्त्यावर हातगाडी घेऊन चालणारा असेल, तो प्रत्येक जण सांगतोय की या आपके बार मोदी सरकार, अशा पद्धतीचा विचार आता मला मनामध्ये रुजलेला. महाडला आपलं कराडला दौरा करत असताना कराडच्या काही लोकांना व्यापाऱ्यांना भेटलो, व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि आता मात्र आम्ही काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही, आम्हाला पर्याय नव्हता, आता महायुतीच्या वतीनं पर्याय आलेला आहे आणि शिलाई मशीनला आम्ही खून शिक्का मारून मोदींना पाठिंबा दर्शवणार आहोत. कारण आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे अपेक्षा असलेला उमेदवार मिळालेला आहे. माझ्या उमेदवारीबद्दल बोलताना प्रत्येकजण सांगतो की या सातारा जिल्ह्यामध्ये गेले 30 वर्ष काम करत असताना केलेले अनेक चळवळी, केलेली अनेक आंदोलनं, गरिबांसाठी रस्त्यावर केलेलं उपोषण असेल, गरिबांना पाणी मिळत नाही म्हणून केलेलं आंदोलन असेल, एखाद्यावर अन्याय झाला की त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलीस स्टेशनसमोर केलेलं आंदोलन असेल, त्यातून दाखल झालेले गुन्हे असतील, या सगळ्या गोष्टीच्या आता खऱ्या अर्थानं वजाबाकी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की सामान्य माणसासाठी रस्त्यावर लढणारा, सामान्य माणसासाठी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेणारा आणि गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारा नेता म्हणजे अशोक गायकवाड असं एक चित्र तयार झालेलं आहे. आणि आता या सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या नावाचा प्रचंड मोठा अहो पसरू झालेला आहे.